नमस्कार मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण घड्याळात वेळ म्हणजे टाइम पाहणे शिकूया. चंदा जेव्हा आपल्या दुकानातून घरी परतत होती तेव्हा तिला रस्त्यात एक घड्याळ सापडले. घड्याळ खूप चमकदार होते. चंदा ते घड्याळ आपल्या सोबत आपल्या घरी घेऊन गेली. जेव्हा चंदा ते घड्याळ घरी घेऊन आली तेव्हा तिने पाहिले की त्या घड्याळाचे काटे अशा प्रकारे होते. मुलांनो, तुम्हाला घड्याळाचे काटे लक्षात आहेत का? या एका कवितेतून याच्याबद्दल पुन्हा एकदा उजळणी करून घेऊया. मी आहे तासाचा काटा, छोटा आणि जाड. जेव्हा तास पूर्ण होतो तेव्हा मी पुढे जातो. मी आहे मिनिटाचा काटा, मोठा आणि लांब. जेव्हा मिनिट पूर्ण होतो तेव्हा मी पुढे जातो. मी आहे सेकंदाचा काटा, मी सगळ्यात वेगवान चालतो. एका सेकंदात पापणीची उघडझाप होताच मी पुढे धावतो. चंदा विचार करत आहे की घड्याळ काय वेळ दाखवत आहे. तेव्हा तिथे अचानक एक परी आली. परी चंदाला जादूचे बूट देऊन म्हणाली की रात्री ठीक 12 वाजता जर तिने हे बूट घातले तर ती अशा दुनियेत जाऊ शकेल जी तिच्या सर्वात आवडत्या गोष्टींनी भरलेली असेल. पण तिला हे लक्षात ठेवायला पाहिजे की तिने बरोबर 1 वाजता परत आलं पाहिजे. चंदाला खूप आनंद झाला. हे सांगून परी अदृश्य झाली. चंदा विचार करू लागली की तिला तर घड्याळात वेळ पाहता येत नाही. मग तिला 12 वाजले हे कसं कळेल? चंदाने पुन्हा एकदा त्या घड्याळाकडे पाहिले. घड्याळाचे काटे अशा प्रकारे होते. या आपण चंदाला घड्याळात वेळ बघायला मदत करूया. मुलांनो, तुम्हाला घड्याळात वेळ पाहता येते का? नाही, काही हरकत नाही. हे पहा मुलांनो, एका घड्याळात 1 पासून 12 पर्यंत अशा प्रकारे अंक लिहिलेले असतात. पूर्ण घड्याळात 60 मिनिटे असतात आणि ते 12 संख्यांच्या मध्ये विभागलेले असतात. म्हणून प्रत्येक भाग 5 मिनिटांचा असतो. आणि तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक भागात 4 छोट्या रेषा असतात. अशा प्रकारे प्रत्येक छोटी रेषा 1 मिनिटाएवढी असते. या बघा आपण घड्याळात वेळ कशी पाहतो. चंदाच्या घड्याळात ही वेळ झाली आहे. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की तासाचा काटा कोणत्या संख्येवर आहे? हो, 11 आणि 12 मध्ये. जेव्हा तासाचा काटा हा 2 संख्यांच्या मध्ये असतो तेव्हा आपल्याला त्यातील छोटी संख्या तासाच्या रूपात घ्यावी लागेल. तर चंदाच्या घड्याळात किती तास झाले? हो, 11 तास. आता बघूयात की मिनिटात वेळ कशी पाहायची. तुम्ही सांगू शकता का की मिनिटाचा काटा कोणत्या अंकावर आहे? 11 या अंकावर. आणि आपल्याला माहित आहे की प्रत्येक 2 अंकांच्या मध्ये 5 मिनिटांचे अंतर असते. अशा प्रकारे मिनिटात वेळ मोजण्यासाठी आपल्याला
11 5 गुणले पाहिजे। मुलांनो, 11 × 5 किती झाले? 55। अशा प्रकारे चंदाच्या घड्याळात मिनिटाचा काटा 55 मिनिटावर आहे। आता हे खूप सोपे आहे। जेव्हा आपल्याला घड्याळातील वेळ सांगायची असेल तेव्हा फक्त तास आणि मिनिटाची संख्या एकत्र सांगायची। अशा प्रकारे चंदाच्या घड्याळात आता 11:55 झाली आहेत। चंदाने सुद्धा तुमच्या सोबत घड्याळात वेळ पाहणे शिकून घेतले। घड्याळात 12 फक्त 5 बाकी आहेत हे कळल्यावर चंदा खूप उत्साहित झाली। आता परीने सांगितल्याप्रमाणे तिला फक्त 5 थांबावे लागेल आणि मग 12 की ती जादूचे बूट घालून तिच्या सगळ्यात आवडत्या वस्तूंच्या दुनियेत पोहोचेल। मुलांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण घड्याळात वेळ पाहणे शिकलो। पुढील व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांमधून ह्याबद्दल आणखी जाणून घेऊया।